तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. ऐनवेळी संपूर्ण महाराष्ट्रासह कोकणातही अतिवृष्टीमुळे फळबाग तसेच भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून पाऊस, वादळ वारा, अतिवृष्टीमुळे हाताला आलेले पीक नष्ट झाल्याने कोकणातील शेतकरी बागायतदार वर्ग खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गाव पातळीवरील कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक यांनी पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात खूप मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजना अनुदान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने कोकणातील शेतकऱ्यांनी शासनाच्या या उदासीन धोरणाविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसामुळे, अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर, फिरकोन, सारडे, वशिनी, गोवठणे, कोपरोली, भेंडखळ, पागोटे, नवघर, जासई, चिरले, दुतुम, मोठी जुई, दिघोडे, जसखार, करळ, सोनारी फुंडे, बोकडविरा, नवीन शेवा, मुळेखंड, करंजा, बोरी, भोवरा, मोरा, नागाव, केगाव, आवरे, डोंगरी, पांजे, पांदिवे, खोपटा, चांजे, रांजनपाडा, कलंबुसरे, घारापुरी आदी ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाडी, वस्ती आदी विविध भागात भातशेती व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी तलाठी व ग्रामसेवक पंचनाम्यासाठी शेतावर बांधावर पोहोचत नसल्याने व आपला कारभार कार्यालयात बसूनच करत असल्याने तसेच तलाठी, ग्रामसेवक आदी शासकीय कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे वचक नसल्याने तलाठी, ग्रामसेवक आपल्या मर्जीप्रमाणे वागू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक नुकसान भरपाईबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाताला आलेले पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्याने आता शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासन कोणत्याच समस्यांची दखल घेत नसल्याने आता शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरला नसल्याचे उरण तालुक्यातील कोपरोली येथील शेतकरी दुर्लभ हसुराम पाटील, कुमोदोनी पाटील, रमेश चंद्रेश्वर पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. हाती आलेले म्हणजेच तयार झालेले पीक ऐनवेळी वाया गेले. पावसाच्या पाण्यामुळे भातशेती कुजली, फळे भाजीपाला कुजली, त्याला दुर्गंधी येऊ लागली. मात्र लाखोंचे नुकसान झाले तरी एकही खासदार अथवा मंत्री उरण तालुक्यात आलेले नाही, याचे तीव्र दुःख शेतकऱ्यांमध्ये आहे. मुख्यमंत्री सोलापूर दौरा करून आले तर शरद पवार यांनी मराठवाडा दौरा केला. मग रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहेत? मंत्री नेते लोक यांचा दौरा रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात का नाही असा सवाल सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. नेहमी उरण तालुका प्रत्येक बाबतीत उपेक्षित राहिला आहे, त्यामुळे आताही बळीराजाच्या पदरी शेवटी घोर निराशास्पदी पडणार आहे. त्यामुळे उरणमध्ये शेती व शेतकरी आता दोन्ही आर्थिक संकटात सापडले आहेत. मी अनेक ठिकाणी हे मदतीसाठी अर्ज वगैरे केलेले आहेत आणि अर्ज करून देखील त्याचा काही उपयोग झाला नाही. मुळात मला सांगायचं महत्वाची गोष्ट ही अशी आहे की शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात, म्हणतात सरकार म्हणतोय, राज्य शासन म्हणतोय, केंद्र सरकार म्हणतोय, झेटवी म्हणतोय, सगळे लोक म्हणतात की शेतकऱ्यांचा जो काय आहे तो सगळा त्यांना मिळेल. काय मिळेल, कसा मिळेल, कधी मिळेल? आम्ही अर्ज केलेत, आम्ही सातबारा जमा केला, आमचा आय डी जमा केला, आय डी प्रूफ जो आहे तुम्हाला काय हवा आहे, जेवढे काही आय डी प्रूफ आहेत ते आम्ही जमा केले. आज तागायत आम्हाला एकही रुपयाचा परतवा जो म्हणतात तो शेतकऱ्यांना लाभ आहे तो मिळालेला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर याच्याकडे कोणी पाठपुरावा करत नाही, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. आता ही डिपार्टमेंट तयार केलीत सरकारने, ग्रामपंचायत, ग्रामपंचायत माध्यमातून तुमचं हे येतोय, त्याला काय म्हणतात आपलं पंचायत समिती, पंचायत समितीनंतर ZP आली, ZP नंतर राज्य सरकार आल्यानंतर केंद्र सरकार आलं, सगळ्या गोष्टी आल्या, सगळी लोक आहेत, पण त्यांच्यापैकी एकही माणूस इकडे फिरकला नाही. आणि त्यांनी आम्हाला कोणत्याही पद्धतीनं जे काय आम्हाला मिळाला पाहिजे. आता शेतकरी हा उपाशी माणूस, आणि मला म्हणायचं आहे एक सरकार आम्हाला तर काहीच मिळालं नाही आणि कोणी इकडे फिरकला पण नाही, कोणीही फिरकला नाही की बाबा यांचं किती नुकसान झालं, काय झालं, यांना परतवा किती करायचा सरकारच्या माध्यमातून, हे काहीही मिळालं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट मग शेतकऱ्यांनी काय करायचं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी काय करायचं, मग का नाही आत्महत्या करणार शेतकरी? शेतकरी आत्महत्या का नाही करणार? जेव्हा शेतकऱ्याच्या पोटचा गोळा असा
जमिनीच्या माध्यमातून जमिनीवर असंच वाया जातोय तेव्हा शेतकरी काय करेल? विचारांनी एवढा खर्च केलाय, वर्षभर आज 12 महिन्यातलं एक पीक कोकणामध्ये येणार ते म्हणजे भात, 12 महिन्यातून एकदा येणार पीक कोकणात ते म्हणजे भात, आणि तेच भात शेती अशी वाया गेली तर शेतकऱ्यांनी करायचं काय? ब्युरो रिपोर्ट उरण, पनवेल वार्ता। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा। परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।